नागपूर जिल्ह्यातील रामटेक पाचोली तालुक्यांतर्गत खरीप पिकाच्या पेरणीचे अंदाजे 57.33% काम पूर्ण झाले असून दोन्ही तालुक्यामधील एकूण 17,874.5 हेक्टर शेतजमिनीमध्ये विविध प्रकारच्या खरीप पिकाच्या पेरणीचे कामे पूर्ण झाली आहेत. पाचोली तालुक्यात सर्वाधिक कापूस पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली असून एकूण क्षेत्रफळ 11,326 हेक्टरचा वापर केला गेला आहे. 3,950 हेक्टरवर तूर, 1,170.7 हेक्टरवर भात, 316 मका अशी लागवड झाली आहे. ज्वारी 30 हेक्टर आहे. त्यात पार्श्वणीच्या एकूण शेतजमिनीपैकी 56.33% शेतकऱ्यांची पेरणी झाली आहे. रामटेक तालुक्यातही शेतकऱ्यांनी कपाशीला प्राधान्य दिले असून रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी 208.8 हेक्टरमध्ये कापूस व 2 हेक्टरमध्ये भात आणि 34.4 हेक्टरमध्ये तूर पेरली असून ही एकूण शेतजमिनीपैकी 0.88% आहे.